हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत. श्रोत मंडळी, आज आम्ही चाललेलो आहोत कोटकमटे या गावी. कोटकमटे गाव हे मिरबाव पासून साधारण 10 ते 11 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आहे. आणि ह्या गावाच्या पुढे आहे आरे गाव. मागे मी एकदा आरे गावचं आमच्या तिथे प्रॉपर्टी आहे तिकडचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, सोबत तुम्हाला आय बटनमध्ये पण दिसतच असेल. सो तर आरे गावापर्यंत मिरबाव ते आरे गावाच्या मध्ये येतं कोटकमटे हे गाव. आणि तिथे आहे देवीचं मंदिर. दादा, मी तिथेच चाललेलो आहोत. आता ऑटो पण येईलच किंवा मी इकडनं निघतो. सो तर मंडळी, आता आम्ही पोचलेलो आहोत कोटकमटे या गावामध्ये, जिथे आहे देवी श्री देवी भगवती यांचं मंदिर. ते आता कुठे आहे आणि आता हे मंदिर कसं आहे ते आपण आता बघूया. सो तर मंडळी, हे आहे ते मंदिर, इनामदार श्री देवी भगवती संस्था कोटकमटे. आता आपण मंदिराच्या आत जाऊया आणि बघूया मंदिर आतून कसं आहे ते. बरं, तुम्हाला हे बाहेरून थोडं वेगळं वाटत असले, पण आतमधल्या बाजूला मंदिर जसं आहे कौलांचं तसंच आपल्याला इथे बघायला मिळेल. त्याचप्रमाणे मंदिराच्या सभोवताली बघाल तर इथे आपल्याला दिसेल हनुमानाचं मंदिर. चला आता आपण जाऊया आत. ही आहे मंदिराची एंट्री. आणि एंट्रीलाच तुम्ही बघू शकता इथे जुना दरवाजा आपल्याला दिसेल. फार जुना दरवाजा आहे आणि लाकडाचा आहे. आणि दरवाजाची साईज बघा किती मोठी आहे ती. चला आता जाऊया पुढे. आणि हे मंदिर हे असं आहे आतून. मंदिराच्या वरती तुम्ही बघा इथे तुम्हाला सगळे कौलच दिसतील, प्लस जे पिलर्स म्हणतो आपण बघा सगळे नक्षीकाम केलेले, पण हे लाकडाचे आहेत. आणि हा मंदिराचा सभोवतालचा परिसर आहे. चला आता जाऊया पुढे. या साईडला बघाल तरी आपल्याला ह्या साईडला सुद्धा सर्व इथे लाकडाचंच बांधकाम केलेलं दिसेल. बघू शकतो इथे छोटीशी आपल्याला खिडकी पण दिसेल या बाजूला. ही बघा इथे छोटीशी खिडकी, म्हणजे जसं पारंपरिक पद्धतीमध्ये जुनी मंदिरं होती तसं हे मंदिर आता आहे. त्याचप्रमाणे या मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला इथे दिसेल तुळशीचं वृंदावन. हे बघा इथे आहे तुळशीचं वृंदावन. आणि समोर तिथे बघाल तर एक जुना आपल्याला लाकडाचा पाळणा पण दिसेल. आणि तिथे विहीर आहे, ती पण तुम्हाला दाखवते मी. ही बघा इथे विहीर आहे. ही बघा बघू शकता इथे आहे पारिजातकाचं झाड. आणि फुलं बघा केवढी पडली आहे ती पारिजातकाची. चला आता मंदिराच्या सभोवतालनं बघूया आपण कसं आहे ते. खाली आपल्याला सगळे चिरेस दिसतील जमिनीवरती, कारण जुनं मंदिर आहे, जुनं बांधकाम आहे. फक्त बाहेरच्या बाजूने आपल्याला थोडीफार रंगरंगोटी केलेली दिसेल, पण आतमधलं जे स्ट्रक्चर आहे ते जसं जुनं स्ट्रक्चर होतं तसंच त्यांनी ठेवलेलं आहे. हा बघा इकडे एक छोटासा दरवाजा दिसेल मंदिराच्या साईडच्या बाजूला. हा बघा इथे छोटासा दरवाजा आहे ह्या साईडला. त्याचप्रमाणे आपण इथे बोर्ड बघू शकतो. इथे वेगवेगळ्या जागा आहेत कोटकमटे या गावामध्ये, तुम्ही तिथे येऊन व्हिजिट करू शकता. हे बघा या बोर्डावरती बऱ्याचशा जागांचे फोटो आपल्याला लावलेले दिसतील. आणि हेच ते मंदिर, देवी भगवती मंदिर, जिथे आता आपण आलो आहे. आणि हा आहे शिलालेख. चला आता या बाजूला बघूया काय आहे. इथे ऑफिस आहे यांचं, म्हणजे मंदिराचं ऑफिस आहे ह्या बाजूला. आणि त्याचप्रमाणे मंदिराच्या पाठची बाजू आहे ही. त्याचप्रमाणे मंदिराचा ह्या साईडला, म्हणजे अगदी मंदिराच्या डाव्या बाजूलाही एक देऊळ आहे छोटंसं, तेही बघूया आपण कोणतं आहे. तर ते आहे श्री
पाहुना देवी प्रसन्न। हे बघा हे आहे ते मंदिर, पुढे जाऊन पाया पण पडून येऊया। आपण एंट्रीला बघू शकतो की आहे गणपती बाप्पा आणि ही आहे एंट्री। आणि एंट्रीचा दरवाजा बघा किती छोटा आहे तो। त्याचप्रमाणे म्हणजे आपण पाहू शकतो हा आहे मंदिराच्या आतमधला खांब, आणि या खांबावरचं तुम्ही नक्षीकाम बघू शकता अगदी सुबक रीतीने करण्यात आलेलं आहे। तसा हा जो खांब आहे तो सुद्धा लाकडाचा आहे, त्यामुळे त्याचं एक वैशिष्ट्य ही आपल्याला एक वेगळंच इथे दिसेल। त्याचप्रमाणे इथे बघू शकतो आपल्याला कौलाच्या मध्ये एक चौकोन दिसतोय, आणि त्या चौकोनातून येणारा उजेड तुम्ही बघू शकता। हे सुद्धा एक जुनं वैशिष्ट्य आहे, जे कौलांची घरं किंवा कौलांची मंदिरं असतात त्यांचं हे खास वैशिष्ट्य आपल्याला इथे बघायला मिळेल। इथे आहे शिलालेख, आणि या शिलालेखवरती बघू शकतो मंदिराची स्थापना कधी झाली होती। ते 1641 मध्ये हे मंदिर इथे बांधण्यात आलं। जसं जसं लोकांना समजायला लागल्या म्हणा किंवा ज्या काही गोष्टी झाल्या, तर हे पूर्णपणे बांधकाम म्हणजे आपला जो काय गाभार आहे म्हणजे घंटेपासून तो बाहेरपर्यंत जसं जसं त्यांना समजायला लागलं तसं तो पूर्णपणे त्या काळामध्ये हळूहळू ती बांधकाम करून मंदिराची बांधकाम पूर्ण झाली गेली। त्याच्या पाठोपाठ हे इथे पाहुण्याचं मंदिर आहे, तिथे तुम्ही नंतर बघालात ही आपली पालखी आहे श्री देवीची। नवरात्रामध्ये म्हणा जो काय उत्सव चालतो 2 महिने पालखी असते, 2 महिने 10 दिवस हा इथे पालखी सोहळ्याची ही मोठी मेन पालखी आहे। तो जो तिथे जो डाग आहे व्हाइट कलर मध्ये, अच्छा हा 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 म्हणता ओके, नवरात्रामध्ये नवमीचा जो होम केला जातो तो नवमीचा होमाचा तो जो डाग आहे तिथे होम तिथेच केला जातो। ओके, फिक्स जागा आहे, फिक्स जागा आहे, आणि तो अजून त्याला काही त्रास असलेल्या जागेला झालेला नाही, फक्त आपण फक्त होम तिथे ठेवला जातो। जे कुंड म्हणजे जुन्या काळातलं आपलं जे काही केळीचे कातांब्यापासून जे काही चौकट जी केली जाते त्याची ही तिथली जाग आहे तिथे ठेवायची। आणि आपल्याला मूर्ती तर तुम्ही बघू शकता की मूर्ती किती प्रचंड अप्रतिम आहे त्या काळातली, अद्याप त्याच्यावरती काहीही असं काहीच केलेलं नाहीये। हे आपल्या खांबकाठे आहेत म्हणा भगवतीची, पावणाची, कवळनाथाची, कांगोची, हा जो म्हणजे साज जो आहे खांबकाठी म्हणजे जी काही देवस्थान आहेत त्या कुटकामत्यामध्ये जे अंगामध्ये वारस वगैरे जे येतं प्रत्येक देवाची ही निशाण आहे ती 4। त्याच्यानंतर ही अगोचरी म्हणून एक स्थान आहे, हे समोरचं अगोचरी, हा अगोचरी म्हणून एक स्थान आहे इथे। आणि भगवतीची जी मूर्ती आहे मी तुम्ही बघितलं आहे की त्या ठिकाणी अद्याप त्याच्यावरती असं काहीच नाहीये की पूर्व जशी आहे तशीच ती आहे, तसंच ते पाषाण केलेलं आहे, वज्रलेप म्हणा किंवा काहीही त्या पाषाणावरती अद्याप केलेलं नाही, म्हणजे पूर्वीचं जे तेज आहे ते तसंच आम्ही ठेवलं आहे। त्याच्यावरती काही असा परिणाम नाही जरी की तिथला वज्रलेप करायची वेळ आली म्हणजे हा। आणि तुम्हाला जर अजून काही तिची नवरात्र जे आपलं असतं 10 दिवस इथे जो काय कार्यक्रम आहे त्यावेळेला जर तुम्ही आला तर तुम्हाला बघून समाधान वाटेल, एखाद्याकडनं माहिती पण मला वाटत नाही की घ्यायची गरज आहे की कसं परंपरेनुसार जे काय आता नवरात्र उत्सव घट बसवणे तेव्हा 12 पास मानकरी ट्रस्ट देवसेवक हे जी काही योजलेली पूर्वीपासून जी काही कामं जी आहेत पूर्वी प्रसून जी घडी जी बसलेली आहे त्यानुसारच ती अद्याप त्या पद्धतीमध्येच केली जाते, केली जाते म्हणजे पारंपरिक पद्धत अजून सुरू आहे, जे काय आहे त्या गोष्टी पारंपरिकनुसारच चाललं जातं। तुम्ही नवरात्रामध्ये येऊन बघू शकता की उत्सव जो आहे नवरात्रीमध्ये मोठा उत्सव असतो इथे। नवरात्रामध्ये जे घट बसवणे म्हणा पालखी सोहळा म्हणा वर्षभर कुटकामतातली लोक नाही येणार, पण 10 दिवसात ना एक दिवस का होईना पण तो माणूस सुट्टी शनिवार असो नाही तर काही असो एक वेळ तो नोकरीला राजीनामा देईल पण नवरात्र कधीच नाही सोडणार नाही, एक वेळ तो चतुर्थीला यायचा नाही, पण नवरात्र म्हटलं की त्या झोप नाही लागणार की आपल्या आईचा उत्सव आणि आपण त्या आला तर नवरात्र नक्की 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 म्हणजे आता ह्या नवरात्रीला यायचा नक्की प्रयत्न करू आम्ही। थँक्यू।
स्वत मंडळ हे आहे इनामदार देवी भगवती मातेचं मंदिर आणि त्याच्याबरोबर बॅक साईडला इथे आहे रामेश्वर देवाचं मंदिर. आता आपण जाऊया आत. दीप मंदिराच्या म्हणजे पाठीमागेच आहे हा बघा इथे छोटासा गेट पण दिसेल आपल्याला. आणि हा गेटमधला एंट्री केल्यानंतर खूप शांत वातावरणाचा अनुभव घेता येईल तुम्हाला. आजूबाजूला सगळी झाडंच आहेत आणि झाडांवरती पक्षी बसले तर पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि खूप सुंदर अशी सभोवतालची इकडची सगळी म्हणजे काय म्हणतात जागा आहे. आणि हे जे समोर आहे हे आहे मंदिर. मंदिराची रचना बघा तुम्हाला अगदी बरं वाटेल बघून, कारण मंदिर हे खूप जुनं मंदिर आणि मेन म्हणजे मंदिराची जी बांधकाम करण्याची पद्धत आहे तीही पूर्वीपासून म्हणजे पूर्वी जशी मंदिरं होती तशीच मंदिरं ठेवली गेलेली आहे. फक्त बाहेरनं रंग देण्याचं काम केलंय. मंदिर आपल्याला कौलाचं दिसेल. त्याचप्रमाणे बघू शकतो समोर हा आपल्याला इथे दीपस्तंभ दिसेल मंदिराच्या बरोबर समोर. तोही अगदी चिऱ्याने बांधलेला म्हणजे कुठे सिमेंटचा वापर केला नाही. फक्त जो दीपस्तंभ आहे तो चिऱ्याचा आहे. त्याचप्रमाणे चिऱ्याचं तुळशीचं वृंदावन दिसेल इथे. आणि हे बघा हे आहे मंदिर. आणि हे मंदिर शंकराचं मंदिर आहे म्हणजे रामेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच आपण बघू तर या साईडला आहे गणपती बाप्पा. तोही दगडाचा पाषाण आहे म्हणजे पाषाण ज्याला आपण म्हणतो गणपती बाप्पा. तो नंदी महाराज विराजलेले दिसतील. आणि हे बघा हे आहे आतमध्ये रामेश्वराचं. तुम्ही दर्शन इथे घेऊ शकता. हे आहे मंदिराचा तुम्ही दरवाजा बघाल. खूप छोटा म्हणजे हाईटला छोटा आहे. याचं कारण असं आहे जेव्हा आपण देवाचं दर्शन घेतो आणि आत जातो तेव्हा देवाला नतमस्तकच होऊन आत जाऊन देवाचं दर्शन घ्यावं म्हणून. पूर्वीची मंदिरं जी होती त्या मंदिरांचे जे दरवाजे आहेत ते आपल्याला हाईटला कमी दिसतील. त्याचप्रमाणे या मंदिराच्या आतमधल्या बाजूला बघाल तुम्हाला इथे हे जे छोटे छोटे पिलर्स आहेत हे पिलर्स आता जे आहे बांधलेले आहेत पण त्याच्यावरती जी इथे रंगरंग म्हणजे जे कारीगारी किंवा नक्षीकाम केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित लाकडांमध्ये कोरलेला दिसेल आपल्याला इथे वरती आणि त्याच्यावरती नक्षीकाम सर्व खूप सुबक रीतीने करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे वरती सर्व इथे आपल्याला दिसतील कौलं. हे बघा समोर इथे एक मंदिर आहे. तेही मंदिर कोणतं आहे ते आपण बघूया. पण इथे बघू शकतो दगडामध्ये कोरलेली गणपतीची मूर्ती आपल्याला इथे दिसेल या मंदिरात. आणि हे मंदिर कोणतं आहे तेही बघूया. असू द्या. हेही शंकराचंच मंदिर आहे. इथेही आपण बघू शकतो बसण्यासाठी जुन्या पद्धतीची इथे व्यवस्था आहे. म्हणजे हे असे जे बेंच होते ज्या आता आपल्याला वेगळ्या डिझाईनमध्ये दिसतात पण पूर्वीच्या काही हे असेच बेंच बसण्यासाठी बनवले जायचे. त्याचप्रमाणे ह्या मंदिराच्या आतसुद्धा आपल्याला इथे कौलत दिसतील. मंदिरात एंट्री केल्याबरोबर आपल्याला डाव्या बाजूला गणपती बाप्पा दिसतील आणि ह्या साईडला बघू शकतो नंदी महाराज. म्हणजे अगदी पाषाण म्हणजे दगडाचं आहे नंदी महाराजांची मूर्ती पण. आणि हे आहेत शंकर बाप्पा. आज जुनी मंदिरं आहेत. त्याचप्रमाणे तिथे त्या साईडला बघा व्हेंटिलेशनसाठी तिथे एक छोटीशी खिडकी आहे. त्याचप्रमाणे या साईडलाही एक छोटीशी खिडकी आहे. हे बघा मंडळ इथे जर तुम्ही कधी आला तर इथे तुमची राहण्याचीही सोय होऊ शकतो. समोर बघू शकतो आपण भक्त निवास श्री कोटकामते श्री इनामदार श्री देवी भगवती संस्था कोटकामते भक्त निवास. म्हणजे इथे आला तर तुम्हाला इथे उत्तम राहण्याची व्यवस्था पण होऊ शकते. सो तर मंडळी आता आमचं देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. सो आय होप तुम्हाला हाचा व्लॉग आवडला असेलच. आणि आवडलाच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर जे बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये नवीन काही गोष्टींसोबत नवीन काही जागेसोबत. तिलकार बाय. आणि आज ज्वल तुम्ही पण एन्जॉय करा मी तर एन्जॉय करतच आहे. भेटूया पुन्हा. बाय.